श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा। आजचा दिवस आपल्या सगळ्यांना खूप छान जाओ, चांगला जाओ। स्वामी आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना कर्जमुक्तीसाठी अनुभवसिद्ध असे काही उपाय सांगणार आहे। हे उपाय केल्याने आपली कर्जमुक्ती होण्यास किंवा आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी होण्यास नक्कीच मदत होते। प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात, काही ना काही संकटं तर असतातच। आणि कर्ज आत्ताच्या जगामध्ये तर कर्ज नाही असं क्वचितच कोणीतरी सापडेल आपल्याला। ज्याच्या डोक्यावर कर्ज नाही तो सर्वात सुखी मनुष्य असेल। प्रत्येक आपल्या सारख्या सर्वसामान्यांवर तर कर्ज असतंच असतं, कुणाचं घराचं, कुणाचं कशाचं, तर कुणाचं कशाचं। तर अशाच कर्जमुक्तीसाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना काही अनुभवसिद्ध असे उपाय सांगणार आहेत। ज्यांना हे उपाय खोटे वाटतील त्यांनी कृपया करून व्हिडिओ पाहू नका आणि निगेटिव्ह कमेंट तर त्याहून करू नका। तर सुरुवात करूयात आजच्या उपायांना। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे गायत्री मंत्राचा जप हा खूप फायदेशीर सांगितला जातो। अतिशय प्रभावशाली असा मंत्र आहे गायत्री मंत्र। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिला उपाय गायत्री मंत्राचा जप। आपल्याला 5 रंगाचे गुलाब घ्यायचे आहेत। गुलाब बऱ्याचशा कलर्समध्ये येतात, तर आपल्याला 5 रंगाचे गुलाब घ्यायचे आहेत। आणि ते सगळे गुलाब आपल्याला पांढऱ्या वस्त्रामध्ये, 1.5 मीटर पांढरं वस्त्र घ्यायचं आहे आणि पांढऱ्या वस्त्रामध्ये ते गुलाब आपल्याला ठेवायचे आहेत, या वस्त्रामध्ये ठेवायचे आणि गायत्री मंत्राचा जप करायचा। गायत्री मंत्राचा जप करता करता आपल्याला या 1.5 मीटर पांढऱ्या कपड्यामध्ये हे गुलाब आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याची गाठ बांधायची आहे। आणि हे पांढऱ्या वस्त्रामध्ये बांधलेले गुलाब आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत। आपल्या आजूबाजूला नदी, ओढा काय असेल ते, त्याच्यामध्ये आपल्याला हे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत। आपण हा उपाय कोणत्याही शुभ दिनी करू शकता, म्हणजे आपल्याला जो वार शुभ वाटेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता। सकाळी केला तर अतिशय उत्तम, म्हणजे सकाळी आपल्याला आजूबाजूला जर नदी किंवा ओढा असेल तर वाहत्या पाण्यात आपल्याला हे सोडता येतं। बांधून फक्त गायत्री मंत्राचा जप करायचा, बांधायचा आणि सोडून यायचं। हा उपाय तुम्ही जर सलग 40 दिवस केला, रोज 40 दिवस जर केला, तर आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी होण्यास नक्कीच मदत होते। त्याचसोबत आपले कष्ट देखील तितकेच महत्त्वाचे असतात आणि आपला प्रामाणिकपणा। त्यातलाच दुसरा उपाय म्हणजे आपल्याला नारळ घ्यायचा आहे आणि काळा दोरा घ्यायचा आहे। काळा जो धागा भेटतो पूजेच्या दुकानामध्ये तो घ्यायचा आहे। आणि ज्या माणसाच्या डोक्यावर कर्ज असेल, म्हणजे शक्यतो घरच्या कर्त्या पुरुषावरच कर्ज असतं, त्याच्या नावाने कर्ज असतं, तर त्या माणसाच्या उंची एवढा आपल्याला काळा धागा घ्यायचा आहे आणि तो जो धागा आहे तो आपल्याला नारळाला गुंडाळायचा आहे। त्या नारळाची आपल्याला पूजा करायची आहे आणि तो देखील नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे। हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे। दर शनिवारी केला तर अतिशय उत्तम। हा उपाय तुम्ही दर शनिवारी करा, कमीत कमी 5 किंवा 11 असे शनिवार तुम्ही हा उपाय नारळाचा आणि काळ्या धाग्याचा करा। आपल्याला फरक नक्की जाणवेल। त्यानंतर अजून एक उपाय म्हणजे मातीच्या दिव्यामध्ये, म्हणजे आपली जी पंती असते त्या मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आणि ते झाकून ठेवायचं। विहीर किंवा नदीच्या जवळ जाऊन खड्डा करून तो दिवा पुरून यायचा। हाही उपाय तुम्ही कोणत्याही शुभदिनी करू शकता। हे जे उपाय आहेत ते तुम्ही शक्यतो सकाळी करा, म्हणजे ते जो वाहत्या पाण्यात वगैरे सोडायचे प्रश्न आहेत ते तुमचे दुपारपर्यंत मिटतील, म्हणजे वाहत्या पाण्यात तुम्हाला दुपारपर्यंत असं सोडता येईल। तर नदीच्या किंवा विहिरीच्या जवळ जाऊन खड्डा खणून हा दिवा त्याच्यामध्ये आपल्याला पुरायचा आहे। त्यानंतरचा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे आपल्याला आपल्या महादेवांना सोमवारच्या दिवशी मसूर डाळ अर्पण करायची आहे। मसूराची डाळ अर्पण केल्याने कर्ज नक्कीच कमी होण्यास मदत होते। आपल्याला शिवलिंगावर मसूर डाळ दर सोमवारी अर्पण करायची आहे। आणि त्याचसोबत अजून एक मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र असा आहे, ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमहा। हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे आणि मसूर डाळ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे। त्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर गुरुचरित्राचे 7 पारायण करा।
रोजचे 3 अध्याय म्हणा, 11 माळी जप करा, ही जी नित्यसेवा असते ती यासोबत नक्की करा. अजून एक उपाय आहे, यासाठी आपल्याला लागणार आहे नारळ आणि चमेलीचं तेल. तर चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करायचा आहे आणि त्या शेंदुराने, म्हणजे चमेलीचं तेल आणि ते शेंदूर, त्याने नारळावर स्वस्तिक काढायचं आहे. हा नारळ मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला ठेवायचा आहे, मारुतीला नैवेद्य दाखवायचा, ऋणमोचक मंगल स्तोत्र म्हणायचं आहे. हा उपाय तुम्ही शनिवारी करू शकता, कारण मारुतीचा वार हा शनिवार आहे. नारळावर स्वस्तिक काढून मारुतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला हा नारळ मारुतीला अर्पण करायचा आहे आणि ऋणमोचक मंगल स्तोत्र तिथे जाऊन आपल्याला म्हणायचं आहे. त्यासोबत मारुतीला आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा आहे. हनुमानांना प्रिय असलेल्या गोष्टींचा नैवेद्य तुम्ही शनिवारच्या दिवशी या उपायासोबत तुम्ही तिथे दाखवू शकता. तर हे होते काही सोपे, साधे आणि अनुभवसिद्ध असे उपाय कर्जमुक्तीसाठी. हे उपाय केल्याने आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी होण्यास नक्कीच मदत होते, त्याचसोबत आपला प्रामाणिकपणाही तितकाच महत्त्वाचा असतो. तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि आपल्याला काय अनुभव येतो हे मला नक्की सांगा. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचसोबत बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच आपल्याला व्हिडिओचं नोटिफिकेशन. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.